राज्यात तेरा मे नंतर अनेक राजकीय घडामोडी घडतील असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं यामागचं कारण म्हणजे तेरा मे पूर्वी सत्ता संघर्षाचा निकाल लागणे अपेक्षित आहे मात्र दुसरीकडे निकाल लागल्यास शिंदेसह सोळा आमदार अपात्र ठरतील असा दावाही राऊतांनी केलाय यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे कोर्टाकडून सोळा आमदारांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात येईल किंवा विधानसभेच्या अध्यक्षांचा कोर्टात हा बॉल टाकतील अशी शक्यता वर्तवली जाते मात्र जर सोळा आमदारांच्या निलंबनाचा निर्णय घ्यायचा झाल्यास तो कोण घेणार असा सवाल उपस्थित होतोय यामागचं कारण म्हणजे सोळा आमदारांना अपात्रतेची नोटीस ही उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिली होती विधानसभेचे अध्यक्ष नसल्याने झिरवाळ हेच अध्यक्षपदाचे कामकाज पाहत होते मात्र रिक्तच असलेल्या अध्यक्षपदावर आता राहुल नार्वेकर विराजमान झाले यामुळे हा निर्णय कोण घेणार हा मोठा पेच उभा राहिलाय या संदर्भात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी देखील एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना भाष्य केलंय उज्ज्वल निकम म्हणाले या संपूर्ण प्रकरणात दोन महत्वाचे मुद्दे असतील राज्यपालांनी घेतलेली भूमिका आणि पक्षाच्या सोळा आमदारांचं निलंबन मात्र सोळा आमदारांच्या निलंबनाचा निर्णय कोण घेईल हा मोठा प्रश्न आहे यामागचा कारण म्हणजे घटनेनुसार हा अधिकार स्पीकरला अर्थात मात्र सध्याच्या अध्यक्षांना हा अधिकार मिळतो की कोर्टातर्फे यावर वेगळा निर्णय घेतला जातो हे बघावं लागेल कारण ज्यावेळी शिवसेनेच्या सोळा आमदारांना उपाध्यक्ष हे अध्यक्षांचा कारभार पाहत होते मात्र आता अध्यक्षपदी राहुल नार्वेकर विराजमान झाले दरम्यान एकीकडे निर्माण झालेला सत्ता संघर्ष मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा आमदारांचे निलंबन यामुळे मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात राजकीय तापमान वाढणारे यासह आगामी निवडणुकांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही या झाल्या जर तरच्या गोष्टी आगामी काळात आग कोर्टाचा निकाल काय येतो यावर महाराष्ट्र सरकारचं भवितव्य अवलंबून आहे याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा महत्वपूर्ण बातम्या आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा